मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या समोर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला जात असताना दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या पत्नी ज्यांनी गेल्या अनेक वर्ष त्यांना साथ दिलेली आहे लता वहिनी या देखील समोर आलेल्या आहेत. लता वहिनी देखील पेढे वाटतायत. आपण बघू शकतो लता वहिनी एकनाथ शिंदे यांना जेव्हा शपथविधी होणार आहे त्यासाठी लता वहिनी देखील जाणार आहेत. लता वहिनी यांच्याबरोबर त्यांच्या ज्या काही सुनबाई आहेत श्रीकांत शिंदे ज्या काही शिवसेनेचे खासदार आहेत त्यांच्या पत्न्या आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा रुद्र हा देखील त्यांच्याबरोबर आहे. एकंदरीत बघितलं तर ठाणे शहरासाठी आणि ठाणे जिल्ह्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लताताई आपल्याबरोबर आहेत. नेमके त्यांच्याकडे जाणून घ्या. ताई ताई काय सांगाल. ताई ताई काय वाटतंय. ताई एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे आणि त्यांच्या सुनबाई आणि रुद्र हे देखील आता मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. खूप अत्यानंद त्यांना देखील झालेला आहे. मुंबईच्या दिशेने या रवाना झालेल्या आहेत. त्यांचे जे काही नातेवाईक आहेत नातलग आहेत ते देखील मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत. ताई काय निघालेले आहेत पूर्ण त्या देखील जल्लोष जात असताना खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वातावरण ताई काय वाटतंय. नाही बोला ना काय वाटतंय. आनंद होतो एवढ्या वर्ष साहेबांनी कष्ट केले संघटना वाढवली आनंद होतोय. एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आहेत लता शिंदे यांनी मात्र काही न बोलण्यास नकार दिलेला आहे. एकनाथ शिंदे जेव्हा ठाण्यामध्ये येतील जे भावी मुख्यमंत्री आहेत थोड्या दिवसात शपथविधी घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर मी बोलेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचा नातू आहे रुद्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी देखील या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केलेली आहे. एकनाथ शिंदे जे काही भावी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सर्व जे काही नातेवाईक आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. कॅमेरून कल्पेशचा विकास काटे साम टीव्ही न्यूज ठाणे. एकनाथ शिंदे यांच्या भावाबरोबर देखील चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सामंत यांनी. एकनाथ शिंदे यांचे बंधू आहेत काय सांगाल. भाऊ मुख्यमंत्री होतोय. भाऊ मुख्यमंत्री होतोय काय सांगाल. पहिली प्रतिक्रिया आनंद आनंद पण वाटलं होतं आपल्या भाऊ मुख्यमंत्री होईल कारण आता जे मुख्यमंत्री जे डिक्लेअर झालेलं आहे ना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळालेलं आहे आणि मी अभिनंदन करतो. तुम्हाला आधी माहिती होतं का आपला भाऊ मुख्यमंत्री. नाही अजिबात माहिती नव्हतं. पण आपण बघतोय एकनाथ शिंदेवर ज्या पद्धतीने शिवसेनेवर करून टीका होत होती त्याला आता खऱ्या अर्थाने उत्तर मिळाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाय एक शिवसैनिक मुख्यमंत्री झालाय त्याचा आनंद.